मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे. माझ्यातली फळं न देणारी प्रत्येक फांदी तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फांदीला आणखी फळ यावं म्हणून तो त्या प्रत्येकीला साफसूफ करतो. जे वचन मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जशी फांदी वेलीत राहिल्याशिवाय तिला स्वतःहून फळ देता येत नाही, तसं माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हालाही फळ देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फांद्या आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिलं नाही तर त्याला फांदीसारखं बाहेर टाकतात आणि तो वाळून जातो, आणि तशा फांद्या गोळा करून अग्नीत टाकतात आणि त्यात जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझी वचनं तुमच्यामध्ये राहिली तर तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचं गौरव होतं आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुमच्यावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुमच्यात असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांसाठी आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसतं, पण मी तुम्हाला मित्र म्हटलंय, कारण जे काही मी माझ्या पित्यापासून ऐकून घेतलंय ते सर्व मी तुम्हाला सांगितलंय. तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलंय आणि तुम्हाला नेमलं आहे या हेतूने की तुम्ही जाऊन फळ द्यावं आणि तुमचं फळ टिकावं. आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावं. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी.